स्वागतम सहर्ष सादर करीत आहेत सिने संगीताची राणी सौभाग्योती मंगला बनसोडे करवडीकर सोबत विनोद सम्राट कॉमेडी किंग मास्टर नितीन कुमार बनसोडे करवडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ करवडी तालुका कराड जिल्हा सातारा आतापर्यंत आपण पाहिली ती गण गवळण आणि बतावणी सादर करीत आहोत एक कॉमेडी वगनाट्य मुंबईची केळेवाली मुंबई काय नगरी बडी बाका जशी रावणाची लंका वाचतो डंका चोमुलकी खरोखर जे पठ्ठे बापराव कवीने बोल केला आहे तो सत्य आहे ज्याने मुंबई शहर पाहिलं त्याने रावणाची लंका पाहिली आणि या मुंबई शहरचे आम्ही सावकार भरपूर संपत्ती आहे संतती आहे वाईट म्हणजे कि आम्हाला एक मुलगा जन्माला आला आणि आमची धर्मपत्नी आम्हाला सोडून गेली आम्हाला मित्रमंडळी बोलले की सावकार या लहान मुलाचा तुम्ही कसा सांभाळ करणार तुम्ही एखादं दुसरं लग्न करा परंतु आम्ही विचार केला म्हटलं एखादी लक्ष्मी कशी मिळते कशी नाही या मुलाचा कसा सांभाळ करते कसा नाही म्हणून आम्ही काय दुसरं लग्न केलं नाही तसं काय आम्ही गप्प बसलो नाहीत शिवडी नावाची केळेवाली हिच्याशी आम्ही प्रेम संबंध ठेवला ती कायम फ्लॉवर फाउंटन दादर परेल या ठिकाणी मला भेटायला येत असते आज मी तिन्ही ठिकाणी तिचा शोध घेतला पण ती अद्याप मला भेटलीच नाही पण ती यावेळेस नक्की काळ्या घोड्याजवळ केळे विकत बसली असेल आपण तिथंच गेलं पाहिजे ती तिथंच मला भेटणार बर झालं 10-15 रुपयाची केळ खपली दिवसभर चहा पाण्याचा खर्च निघाला या क्षणी 3 मधल्या माड्यावर चढून मी गेले आणि त्याला म्हटलं बाबा बोल तुला किती डझन केळी पाहिजेत हे म्हटलं अगोदर तुझा भाऊ सांग मग मी काय म्हटलं अरे मुर्द्या डोळ्यात काय पाणी आहे का नाही मी तुझ्या आई सारखी आणि तू माझा भाव विचारायला लागलाय असं नको वाटायला लागलं मुंबईत राहायला त्यापेक्षा खेडेगाव जाऊन आपला धंदा करायला पाहिजे ठीक आहे आता गिरणी सुडायला टाइम झालायला बघू 10-15 रुपयाची केळ खपली तर खपली अरे गड्यांनो काम फुटलेले का अरे पण तुमची गिरणी सुटली का हा जरा उतरू लागा पहिले मी लागतो अरे मी लागतो तुम्ही कोणीच लागू नका मी लागतो एकटा मी लागतो थांबा थांबा जरा हे बघा तुमच्या आई बापा तुम्हाला का वळण लावलं का नाही काशीत काढून फेकलं भैर मी लागतो कुणाला लागतं भैर असं नाही काकू मग पाठवू तू लागतो असं मला म्हणायचंय उतर काकू बाई तुझा आवाज कडक बाबा देवा देवा काकू कसं काय चाललंय दादा बरं नाही का ठेव की खाली बस ऐक काकू बोल की केळ आज नाहीच राहिले ते बरं ते असू दे कशी डझन दिलीस केळ आता माझा केळ तुम्हाला भाग पडणार बघा का माझा केळ आहे ना 1 रुपयाला 1 देते मी 1 रुपयाला 1 ए शेखलाल काय 1 रुपयाला 1 केळ तर डझन कसे पडली या काही एवढे कसे कळत नाही रे 1 रुपयाला 1 केळ म्हणजे 35 पैसे डझन नाही का मला हिशोब येत नाही बघ काकू बघा दे ये मला 1.5 डझन केळं दिली का घेऊन एवढी लेखा काय झालं नको घरात पाहुणं आले अरे मग नाही केलं तेव्हा आमरस करायचंय काकू काय बोलतोय काकू मला 2 डझन केळं पाहिजे 2 डझन आज संध्याकाळी
मला केळाची बिर्याणी करायची आहे. अजून उतरेल नाही बघ. अरे कोण काय बिर्याणी करायची, कोण आमरस करायची सांगा. दादी दादी का कोण बोल नवा, किती जणाला तू अशी टोपे लावतीस? काय झालं रुपयाला एक केळ म्हणतीस? शेंडी लावतीस का आम्हाला? एक केळ रुपयाच्या लायकीत आहे का? बाकी एकदा घालले हे कस बिल 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 करते बोट घुसायला लागले आणि म्हणे रुपयाला केळ. हे बाका तुमच्याकडे पैसे नाहीत आणि तुम्ही माझ्या काळा नाव ठेवायला लागलात. कसं काय? हा पण मला तू आणलंय खराब आहे. बायले चापरी आहे सांगून ठेवते. हा ही माझी केळ दागडले, ही केळ बिलबिली झाले. अरे मुडगण आपली केळ तपसून माणूस ना पाहिलं का झालेच कावळ्यासारखे. पट्टीची माणसं अशीच की हो नाही तर काय? तुम्हाला काय वेळ लागलो? चालायचंच, मी तुझा शोध घेतोय. काय शोध घेऊन फायदा नाही सावकार. काय शिवडे कसा काय चालला तुझा धंदा? धंदा माझा बोंबलाय लागलाय. चालायचंच, ज्या वेळेस तू जवान होतीस त्यावेळेस अशी लाईन लागाय तुझ्या केळीला. आता तुझी केळी का खपत नाहीत? या केळीच्या सालीनी लई मार खाल्लाय. हा बरोबर तुम्ही बोलताय ते खरं आहे. अहो येतोय ते गिरायक माझ्या केळीला म्हणतोय केळ डागल्यात, केळ बिलबिली झाल्यात. मोठा प्रश्न पडलाय की मी काय करू. खरं अगं तू ज्या वेळेस जवान होतीस त्यावेळेस तुझ्या पाठीत एक सुद्धा केळ शिल्लक राहत नव्हतं. हे पण खरं आहे. आणि आता तुझी केळी का खपत नाहीत तर ही दाबून दाबून बिलबिली झाल्या. होय 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 होय. याचा अर्थ तुला समजला नसेल. कसा? अगं सकाळचा सूर्य कसा असतो? कोमल असतो. कोमल असतो आणि 12:00 सुमारात भडकलेला असतो आणि 5:30 वेळेस निस्तेज. आता तसं तुझ्या झालं आहे. मग आता याला पळले का? मी सांगतो असं ऐक. सांगा. 18-19 वर्षाची फटाकडी आण आणि तुझ्या पाठी जवळ बस. म्हणजे तिला पाहून भरपूर तुझ्या केळाची विक्री होईल. तू काय करायचं? पिशवीच तोंड मात्र मोकळं ठेवायचं. कुठून नोटा भरता इथे? मग तुम्ही कशाला काळजी करता? अशी फटाकडी आणते किती मी उडवतच. तुम्ही फटाकडी उडवा आणि आता पंपून उडवायचा. काय सावकार, दिवसांदिवस तुम्ही नाले चाबरेपणा करायला लागलाय. असं नाही शिवडे, अगं माझं तुझ्यावरती प्रेम आहे ना हे असंच राहणार. चला सुद्धा पिले नाही अजून. सावकार. अरे आवय ऊन कसलं पडलंय या उन्हात? आणायचं कशाला उगीच काकुला चाप असताय. एक काम करा की ए समोर बघा इराण्याचं हॉटेल आहे, त्या हॉटेलात न्या आणि काकुला चांगली चिकन बिर्याणी चाला की चिकन. अरे चिकन बिर्याणी खाऊ खाऊ आता माझं वय होत आलं. आता चिकन बिर्याणी ना तुझ्या आईला सार मुड द्या. इकडे पाठी उचला की जरा. तुझा काय दोष आहे रे? चल आलो शिवडे, चल पुढे. मी आलो लवकर या बर का. आलो आलो. तुमची वाट पाहते बघा. हा आलो. चल गिरणीचे काम. इकडे इकडे मला सांगितलं खरंच का रे? खाऊ तुझी आई अजून बिर्याणी खाते नाही का? काय हाय मधू, काय चाललंय वसा? अरे तो बस यार छात्र तुम्ही अचानक कसं काय? कशाला छा वगैरे आग्रह कसा करायचा? अरे पण तू काल 2 दिवस झालं कॉलेजला आलाच नाही. त्याला एक कारण आहे बघ. काय बरं? तुला माहिती ना वडिलांची तब्येत बरोबर नाही म्हणून. वडिलांची तब्येत बरं नाही? अरे वडील ऍडमिट आहेत दवाखान्यात. मला सांगायचं नाही. अरे ते सांगण्यासाठी मी तुला शोधत होतो पण घाट घरी योगा योगाने मी आलो घाट घेतली. आणि बघ महत्वाचं म्हणजे वडिलांचे औषध पाण्यासाठी मी पैशाला फिरतोय. यार पैसे मागायचे मला मागायचे नाही कारण मी तुझा दोस्त आहे यार. खरंय मधू, पण तू मला एक सांग तू किती दिवस हे उपकार माझ्यावर करत राहणार? अरे उपकाराची भाषा करायची नाही, मी तुझा मित्र आहे ना. मित्र आपण लहानपणापासून लंगोटे यार. बरोबर आहे. मला पैसे मागायचे नाही. खरंय तुझं. मला एक सांग आज तागत मला सर्व कपड्यांना पैसा कोणी पुरवला? मी शाळेचा खर्च. अरे मिस करतो यार. कुठपर्यंत तू हे करत राहणार? अशी भाषा करायची नाही. वडील कुठल्या हॉस्पिटल मध्ये मला सांग. मी ताबडतोब तुझ्या वडिलांची भेट घेतो पहिल्यांदा. वडील हे की नाही शिंदे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आणि जरा ते
पैशांच्या नादाने मी फिरत होतो. काय नाही, मी आता जातो, सगळे काय हॉस्पिटलचे बिल भरतो. असं म्हणतोय तू? अवश्य उद्या येवर येईल की कॉलेजला येईल, पण तू नक्की येशील ना? मी वाट बघतोय. जाऊ म्हणतोय. अच्छा बाय बाय. किती घाण झाली या वाड्यामध्ये. बाबाने आमच्या नोकराला फार डोक्यावर चढून ठेवलेलं आहे. पद्या, ए पद्या, आराम खोल, कुठे गेला रे? आराम खोल. पद्या पडलं, एक तर वाडा पडला मोठा. ठीक आहे, हे बाबा बोलत पद्या इकडं, तुम्ही बोलताय पद्या इकडं. आता मी पुन्हा कोणाचं म्हणून काम आहे सांगा बरं? गाडवाच्या धसा म्हणून पद्या असा. हरामखोरी, किती घाण आहे. काय घाण आहे बघितलं काय? सिंगरचे तुटके हे गुटक्याच्या पुढ्या हे कुणी काढायचे रे हरामखोरा? मालक, एवढा खर्च करून तुम्ही वाडा बांधलाय? हा ना यार. आणि सावकार पुत्राच्या घरामध्ये एवढी घाण. ही किती घाण आहे. बापरे बाण मालक. हा काय बिड्याचे तुटके, सिगरेटचे तुटके. सिगरेट कोण वाढतंय घरामध्ये? बाबा ठुकलाय. कोण वाढतंय बरं सिगरेट? गुटक्याच्या पुढ्या काय केळा साली, किती घाण आहे. घाण आहे, काढायची कोणी? कुणी काढायची? हरामखोरा, मी तुला सांगतोय, हा केर कचरा ही घाण काढायची कोणी? तेच मी म्हणतोय, हे घाण कुणी काढायची? माझा अहो, मला माहितीये मी तुमचा नोकर आहे, तुम्ही माझे मालक आहे. किती घाण आहे सांगा ना. घाण आहे तुमच्या घरामध्ये? मी एवढी तर घाण सहन करतो. अरे माझं घर आहे का? रेल्वेचा प्लॅटफॉर्म आहे रे. हराम करून घाण काढायची कुणी? काढायची कुणी? तेच मी म्हणतोय. पद्या यार, तू माझा नोकर आहेस. अहो मला माहित आहे ना मी तुमचा नोकर. मी घाण कुणी काढायची? मी तुला सांगतोय हराम खोरा. मी तुम्हाला सांगतोय, आधार घेतो महिन्याच्या महिन्या बापाची पेण वगैरे. हराम खोरा, बसा का? बसा नकाले वर नका ना बोलू. म्हणजे की पगार घेतोय बापाची पेण आहे का? म्हणजे तुमचा बाप मला पगार देऊन थकला. म्हणजे बाबानी आवा 2 महिन्याचा पगार राहिला या फकड्याचा? 2 महिन्याचा पगार. आराम खोरा, 2 महिन्याचा पगार एवढाच राहिलाय ना? त्यामुळे मी तुमच्या वाड्यातली घाण काढली नाही. मला माहित होत तुम्ही बोंबाळला. अरे पद्या, जर बाबा संध्याकाळी फॅक्टरीहून आले ना, पहिलाच तुझा पगार द्यायला होतो. किती पगार राहिला सांग मला. अहो तसं नाही मालक, तुम्ही मोठी माणसं आहे, गरीब असं तुमच्या काही ध्यानामध्ये राहताय काय? बाबांच्या लक्षात नसेल. आलं एका 1-2 लाखाचा ऑर्डर तर गेलं गरीबा भोसड्यात. असं तुमचं म्हणून मी म्हणलं 2 महिन्याचा पगार माझा देऊन टाका तेवढा. 2 महिन्याचा पगार किती राहिला सांग. आता बघा, तुम्ही शिकलेले मी काय अनडे मला काही कळत नाही. हो का, या 1 महिन्याचा ठोळीखिसा आणि दुसऱ्या महिन्याचा ठोळीखिसा की झाले. हराम खोरा म्हणून सांगतो, शाळा शिक शाळा शिक. शाळेत गेला होता का नव्हता? काय बोलतोय पाक. अहो दररोज मी सकाळी 9 वाजता मी तुमच्या घरातलं काम करून दररोज शाळेत जातोय. दररोज शाळेत जात होता? कुठल्या शाळेत जात होता? धर्मशाळेत. आराम खोरा, हा एक किस्सा म्हणजे महिन्याला 40 रुपये आणि दुसऱ्या महिन्याचा 40 रुपये. म्हणजे दोन्ही मिळून किती झाले? अरे दोन्ही मिळून प्लस झाले 80 रुपये झाले. बरोबर 40 आणि 40, 80. आणि बाबा मला म्हणले होते, पद्या अरे तू लहानपणापासून आमच्या मधूला लय भारी सांभाळले. घरातली व्यवस्था चांगली करतोय, त्यामुळे तुला 80 वर बोनस म्हणून तुला मी 1-1 रुपये वाढवतो. 1-1 रुपये तुझा 82 रुपये पगार झाला. म्हणजे त्या 2 महिन्याच्या 80 वरन ते बाबांनी 1-1 रुपये वाढवलाय, ते किती झाले बरं सांगा? अरे 82 रुपये झाला यार तुझा पगार. 80 आणि 2 82. तेवढं मालक तुमच्या पाया पडतो, तेवढं 82 रुपये बाबाला सांगून मला पगार द्यायला वा. दिवाळी जवळ आली, या बायकोला माझी 100 पॅन्ट घ्यायची. मला बायकोला लुगडं घ्यायचं. बाबा संध्याकाळी फॅक्टरीहून आले, तुझा पहिला पगार तुझा. हा तेवढं तेवढं द्या. तेवढं मी कॉलेज जातो, माझ्या सगळ्या वस्तू घे. कॉलेज वाजले किती? वाजली आता 5 वाजले. बरं, मग आपल्याला जायचं आहे कॉलेजला. काल मी वस्तू विसरलो होतो कामाच्या गडबडीत. काय ना काय विसरतोच. आज काय विसरत नाही, अजिबात विसरायचं नाही. मी जातो काय. हा तोवर फ्रेश होऊन या, मी आंघोळीला पाणी काढून ठेवलं. मालक आहे, मालक थोडं 82 रुपये जरी बसला. तुझा पगार 82 रुपये? तसं नाही, मोठी माणसं म्हणजे 2 पावलं गेलं की गेलं विसरलं. असं म्हणत मी संध्याकाळी आलेला पगार देतो. बरं आहे मालक आहे यायला. मोठी माणसं म्हणजे काय, गरीबाचं काय ध्यानातच राहत नाही राव. अहो 2 महिने झाले यांनी माझा 82 रुपये पगार दिला नाही. आता ह्यांनी माझा 82 रुपये पगार दिला तर बर, नाही तर यांचा सगळा बंगलाच पिटून पळून जातो. मला तर काय करायचं त्याला आयला त्याच्या. माझी आई के
ध्येयाचा आशा करते आणि माझं शिक्षण पूर्ण करते. पण मी तुम्हाला सांगायचं विसरले, माझ्या कॉलेजमध्ये एक मित्र आहे, त्याचं नाव आहे वसंत. माझं खूप त्याच्यावर प्रेम आहे, त्याचं पण माझ्यावर आहे. पण त्याच्या गरीब परिस्थितीमुळं तो काय माझ्या प्रेम करतो का नाही ते काय मला माहीत नाही. मी रोज या बागेत येते, त्याची वाट पाहते आणि घरी निघून जाते. फक्त शेवटची वेळ वाट पाहते आणि घरी निघून जाते. अरे कुणा संग भांडण करायला रे पद्या, हरामखोर कुणा संग भांडण करायला पद्या. अरे खेडेगावातला माणूस बघितला मग का तू लय दम देतो काय रे तुझ्या. अरे पुढं ये की तुझ्या मायला धरा की मला मालक धरा की मला संग भांडण करायला लागला. टांगेवाला टांगेवाल्याची भांडण कुठं मी तोंड घालतोय राव बरोबर. आणि टांगेवाला तिकडं आला रोडनं आणि टांगेवाला त्याची साईड धरून बरोबर चालला होता टांगेवाला आणि मी त्याला आडवा गेलो टांग्याच्या आणि तोच मला भांडतोय. पद्या टांग्यावर असा व्यवस्थित चालला होता ना आपण त्याच्या विरुद्ध दिशेने चाललो होतो. चूक त्याची आहे, चूक तुझी आहे त्याची नाही. तेच म्हणतोय चूक माझीच आहे आणि तोच मला भांडतोय त्याच्या. हरामखोरा पद्या आहे. अरे मी काय म्हणतो ऐकून घेतोस का माझं का भांडण करत बसतो. आता भांडण कशाला करतो. टांगेवाला त्याच्या रस्त्याने बरोबर चालला होता, आपण विरुद्ध दिशेने चाललो होतो. चूक तुझी आहे हराम खोरा. अहो मग मी टांगेवर आडवा गेलो. चूक माझीच आहे. तो मला भांडतोय हराम खोरा. या मुंबई वस्तीत टांगेवाले टॅक्सीवाले फार महाभयंकर असतात. त्यांच्याकडे असतो रामपुरी. काय सांगतो घालतील एकांबर असं. मग मला मारतील. मग तुम्हाला कसं आणलं म्हणजे मला मार खाय आणते का तुझ्या. म्हणजे मी काय एकटा मार खाऊ का मला बाबा यांचं काय उलट राहू. हराम खोरा का मला सारतो का मार. अहो मग तुमच्या बरोबर मी आलो मला माझ्यावर तुम्हाला. हराम खोरा आपल्याला दोनच या रस्त्याने ये जा करायचंय. त्यामुळे हे टांगेवाले टॅक्सीवाले फार महाभयंकर असतात. त्यांची माफी मागता टांगेवाले दादा माझं चुकलं मला माफ कर. कोण माफी माग. तू माफी माग. कशाला उद्या. पण उद्या आपण ह्याच रस्त्याने येणार आहे. मालक गेला उगाच कशाला खाजून इथं असं चार पाच घेऊन येईल तू. आता मालक तुम्ही सांगताय म्हणून मी त्याची माफी मागतो बरं का. माफी माग. तर मी आतापर्यंत कोणाची माफी मागितली नाही. माफी थोडी सोजवळ माग. मागतो मागतो त्याची चुकी असून मला माफी माग. आपली आहे. बरं मागतो की माफी आता तुम्ही सांगताय म्हणून. टांगेवाले बाबा कसा उघराडा बोलतोय आता तुम्ही सांगितलं म्हणून मी माफी मागायला लागलो. सांगा बरं जाऊन दे स्वभाव असतो त्यांचा. मला कसा म्हणतोय तू रे. अरे त्यांचा स्वभाव तसा असतो. आता स्वभाव आता तुमच्यामुळे सहन करतोय मी. माफी माग. टांगेवाले नीट बोल बरं का हे ज्या आता मी हॅन्डल बरं का सांगतोय बघा. पद्या तुम्हाला मार्क सारशील बघ बाबा. चूक माझी झाली. मी तुझ्या टांग्याशी आडवा गेलो आणि मला माफ कर रे बाबा. जा बाबा मला माफ कर. चल तुझ्या माफी या गांडो. अरे जा की तुझ्या आईचं फोदर तुझ्या मी का. मार मला. मला वाटलं तुम्हीच टांगेवाले असं मला वाटतं. करायची ती करायची भांडणं केलीच ना तू. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्याला चांगली माफी मागितली का नाही सांगा बरं. मग मला त्याला बोला कसं बोला. जावे गांडो तिरुको माफी घेऊन द्या आता चार पाच जण घेऊन. आतावर कोण थांबतो इथं. तुम्ही आहे म्हणून मी औसण घेतलं. कॉलेजला फार उशीर होतो माझ्या सगळ्या वस्तू ऐका पहा. बघतो बघतो उगाच राहू मालक तुम्ही मला भेडवताय राहू. मालक टांगेवाला पोरं दिली का काय सांगता येणार नाही. लवकर हालायचं बघा आता. लवकर जाऊया तसं तुम्ही आहेच म्हणा. मी पुढं जातो तुम्ही मागे थांबा. मालक आता गडबडीमध्ये मी वस्तू घेतल्यात म्हणा बरोबर तुमच्या. बरोबर घेतले. आता बघतो हाय का नाही ते. काहीतरी विघ्न आलं. जा गोताळा झालाच. काय आलं मला माहिती होत काय ना काय वस्तू राहणारच.
कॉलेज मध्ये काय विद्यार्थ्यांच्या दाढ्या मिशा काढायला जातो का मेरे? तसं नाही, तुम्ही घरात नाही येताना दाढी करून येता का? समजा तुला तुम्हाला आधी हुकी एखाद्या मित्राच्या घरामध्ये घुसलो दाढी नाही का करत, म्हणून तेच विसरलो. आवर चल, बाकीच आहे बरोबर. व्यवस्थित घे आणि माझ्या पाठोपाठ कुणासंग भांडणं करू नको बाबा, पाया पडतो. अजिबात भांडणं करत नाही, फक्त कोण उघड बोललं की तुम्ही सांगा म्हणून त्याला समजून समजून सांगतो. नाहीतर माझं टाक कसं आहे तुम्हाला माहित आहे. चला बाबा चला, व्यवस्थित माझ्या पाठोपाठ कोणाशी भांडणं करू नको. नाही आज मी मागे ओळून तिकडे बघत नाही तर. चला तुम्ही कशाला ब्रेक मारला? तुम्ही म्हणला माझ्या मागे म्हणून मी तुमच्या मागे आलो. थोडा चिटकून थोडा अंतर ठेव की थोडा अंतर 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 ठेवतो. वाव वाव, कोण असावी कोण असावी? घर रस्त्यात इतकी निवांत बसली, घर रस्त्यात इतकी निवांत बसली. पद्या अरे तू काही पाहिलंच का रे पद्या? बोल ना येड्या भोकाच्या पद्या. मी तुला विचारतोय आणि मी तुम्हाला सांगतोय. ऐका मिळ, ऐका आपलं दोघात मिळ. आता तुम्ही काय मला म्हणले माझ्या मागे? हरामखोरा, मी काय पाहिलं तू पाहिलं नाहीस का? आता तुम्ही माझ्या पुढे उभा होते, मी कशाला झक मारायला बघू येतो? मला काय दिसतंय पुढे? पाहिलंच नाही तुला, काय दिसलंच नाही. अजिबात नाही, अजिबात नाही बघितलं तर मला काय माहिती. नाही माझ्या पाठोपाठ आला म्हणजे काहीच पाहिलं. अहो कुठं काय पाहिले मला? तुम्ही म्हणले माझ्या मागे म्हणून तुम्ही मागे आलो. मी ज्या दिशेने बोट फिरवल त्या दिशेने नीट बघायचं. हो म्हणजे तुम्ही काय वस्तू बघितली? स्मार्ट वस्तू बघितली, तू कधी पाहिली नसेल अशी. हा छा, म्हणजे ती वस्तू चांगली आहे का? चांगली. बरोबर, मला दाखवा ना व्यवस्थित. हा माझ्या दिशेने ज्या वेळेला बोट फिरल हा त्याकडे बघायचं. हा बघशील ना? मी तुमच्या बोटाकडे लक्ष देऊ. बर आयो मालक, किती नको वाढले हो? तुम्ही म्हटलं माझ्या बोटाकडे लक्ष दे म्हणून मी तुमच्या बोटाकडे लक्ष. माझं बोट ज्या दिशेने जाईल तिकडे लक्ष दे हरामखोरा. ऐकतो का नाही? हा बर 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 बर. हा वाटी फुल ब्युटीफुल. अरे तुम्ही ही तर ओळखलं नाही तुम्ही? नाही यार, मी ओळखच नाही. काय मालक, काय तुमच्या जगण्यामध्ये अर्थ आहे? हिच्या जगण्याचा, हिच्या ओळखण्याचा, माझ्या जगण्याचा काय फरक आहे? हो मालक बराबरच आहे, तुम्ही एवढे जनरल नॉलेज, तुम्हाला तुम्ही हिला ओळखलं नाही? नाही ना ओळखलं. अख्खी मुंबई हिला ओळखते राव. मी कधी पाहिलं नाही राहिलं. अव तुम्हाला तर काय माहित, आता मी गाव ती शिवडी केळेवाली, शिवडी केळेवाली. हो ती खेळाचा धंदा करते ती शिवडा केळेवाली का? हा माहिती आहे ना शिवडी केळेवाली. नाही ना अवतीची मुलगी म्हणू ना. काय पाहिजे शिवडा केळेवाली मुलगी एवढी देखणी एवढी स्मार्ट ही अजिबात. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझा पगार द्या, मी आपलं घरी जातो. अरे पण तुला झालं काय? अजिबात थांबत नाही. आणि मी असं काय बोलत, तुला काय बोलणार? या मुलीचं वर्णन केलं यार. काय कसं बोलण? आता कॉलेजवर निघताना आपल्या घरामध्ये काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? व्यवस्थित सामान मान घेऊन हेच म्हणलं होतं. काय ठरलं होतं तुम्ही सांगा मला? ठरलं होतं सामान नाही. माझा पगार किती? हा तुझा पगाराचा विषय झाला. अरे तुझा पगार 82 आहे यार. 82 रुपये पगार आहे का नाही? का नाही ठरलं होतं 82 पगार? आता ह्या पुरीकर बघितल्या बघितल्या वर्षा 2 रुपयाचा माझा काळा बाजार करताय. ओ आय सी, मी चालतो. काहीतरी गैरसमज झालाय. काय गैरसमज? ओ आय सी तुझ्या पगाराचा काही संबंध नाही. कसं काय? ओ आय सी म्हणजे इंग्रजी शब्दाचं पालुपद आहे यार. अहो मालक तुमच्या पाया पडतो, हे तुमचं इंग्रजी शब्दाचं पालुपद माझ्या पगारामध्ये कशाला घुरस घुसवत आहे? डायरेक्ट बोल ना. हो 82. ओ आयशी कशाला म्हणताय? पाया पडतो मूर्ख आहेस. हा मीच मूर्ख आहे, मला मूर्ख करा. तुझ्या पाया पडतो त्या पुरीकडे बघून माझ्या वरचे 2 रुपये काटू. तुझा 82 रुपये पगार माझ्या चांगला देण्यात आहे. पद्या बोला बोला. मुलगी रस्त्यात का बसली असेल यार? असं हा ना विचारतोस का? थोडं म्हणजे बरोबर बरोबर आहे का? झाडच मी ना झाले तू विचार व्यवस्थित होते. बाय म्हणजे महत्वाचा रोड आहे. हा ना यार रस्ता आहे, वाहतूक चालू आहे. एखादा ऍक्सिडेंट वगैरे झाला तर पोरगी एकटी रस्त्यामध्ये बसली, निवांत बसली, आपल्याला काय काळजीच नाही कशाची? तिला बी अक्कल नाही, कोण येईल काय होईल त्याला बी माहित नाही. इथे रहदारीचा रस्ता आहे यार. म्हणजे मी बोलू का? पण व्यवस्थित बोल, भांडणाचं काय बोलणं? तुम्ही सांगताय म्हणून बोलतो नाही तर आपल्याला काय बोलायची गरज नाही. मी कधी मुली संग बोलत नाही का? मी बोलतो ना. हा पण मालक हे बघा, मी हा आनडे माणूस,
अगोदर माझी काही शाळा झाली नाही. जर का माझा वाकडा शब्द त्या पोरीला गेला तर तुम्ही कपडे काढून तयार राहा. वाकडा शब्द वापरतोस ना जाताय फडकीशी तोडत माझ्या. तर मित्र काय करायचं? बरं बोलतो बोल. व्यवस्थित बोल. हा हा रस्त्यामध्ये एकटे बसले. रस्त्यामध्ये एकटे मध्ये रागायचा रस्ता. हा 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 बरं बरं. ए बाये कोणाकडे सुमंती ठेव ना यार. अहो कसं बोलायचं सांगा ना. अहो बाई. अहो अहो पुढे घ्यायचं काय? अहो बाई. हा माझे कपडे कसे आहेत मला असे. अहो बाई कसं काय मालक? मस्त. अरे हे बघा तुम्ही अशा रस्त्यामध्ये एकटे का बसला? तुम्ही अशा रस्त्यावर काय एकटे बसला? एकटे का बसला तुम्हाला मी समजून सांगतो आहे. अहो बस येतात. बस येतात. बरोबर. टॅक्सी येतात. नगरात रस्ते टॅक्सी येतात. रिक्षावाले येतात. सायकलवाले येतात. बरोबर. टांगेवाले येतात. टांगे बरोबर घोडे बी येतात. एखादा घालील ना. मध्ये असं का केलं? आता काय झालं? टांगेवाला घालील ना. मला तुम्हाला कसं काय कळत नाही सांगा बरं. अहो आता इष्टी जर का आली त्या इष्टीवर ड्रायव्हर असतो का नाही? तिने पुराला बघितलं तो काय करणार? ब्रेक मारणार. बरोबर नाही. म्हणजे ड्रायव्हर जो असतो ते गाडीला ब्रेक मारणार का नाही? आता टांगेवाल्याला काय ब्रेक आहे का सांगा बरं. अहो टांगे घोड्याची लागा मोडूस तर त्या घोड्याने पुराला बघितलं घोडा बी लगेच करू ना. बाय माणसाचं कसं बोलायचं कळत का नाही? मला काय कळत नाही. तुमचं तुम्ही बोला. बस इथे मी बोलतो. बरोबर. कसं बोलायचं? अरे मुलच्या जाती संघ नाजूक कोमल मधुर बोलायचं असते यार. कसं कसं? नाजूक नाजूक कोमल कोमल मधुर. एवढी मोठी लाईन कुठं मी बोलतोय तेव्हा? नाही तुमचं तुम्हीच बोला बाबा. अजिबात मध्ये डिस्टर्ब करू नको मला. अजिबात मी बोलत नाही. बोला. नाजूक बोलतोय ना मी. कुठलं भाषण पाठांतर करतोय? बोला की मग. मधु मार खाची. मी काय बोलत नाही. बा झाली चेष्टा. फार झाली चेष्टा. अहो मग नाही की बोलत. बोला. सुंदर. आता 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 अजिबात अजिबात नाही. मावडा मावडा. आता अजिबात बोलत नाही. आता तुमचं बोला. बोल. अगं मोहना. अरे पद्या पद्या काय? अरे तिच्या पायाला ठेस लागते अंगठ्याला. आता मला तुम्ही बोलायला सांगितलं कारण कशाला पडली यार. हराम कर. काय तिच्या अंगठ्याला ठेस लागले? रक्त किती चालले होईल? अयो मालक. हा ना. खरंच ठेस लागली का? अग बाबू बघ ना रक्त किती खाली भळाभळा चाललंय. रक्त खाली कुठे भळाभळा चाललंय? हराम करा. व्यवस्थित बोल की. मालक ठेस कुठं लागली? अंगठ्याला. पाय कुठं आहे? जमिनीवर. मग आता तुम्ही विचार करा रक्त वर जाणार का खाली येणार? काय करत बोला बोला. बस. हा आता मला परत उठू नका बरं का सांगतो तुम्हाला. बोला. तुम्हीच बोला. अजिबात मी बोलत नाही. अगं मोहना. अगं तुझ्या अंगठ्याला ठेस लागलेली. रुमाल पाहू. कोण तुम्ही? हे पहा रुमाल बांधायची काही गरज नाही. मी घरी जाऊन औषध उपचार करू शकते. पद्या यार. पद्या. कोण पद्या? पद्या. परा मी तिला रुमाल बांधायची विचारते नाही म्हणली यार. म्हणजे तुमचं काय ऐकलं नाही तिला? नाही ऐकलं यार. म्हणजे तुम्ही तिच्यावर दया करून सुद्धा तिने ऐकलं नाही ना? तू व्यवस्थित बोल. मी बोलू. फार रक्त चाललंय यार. म्हणजे ठेस लागली पायाला. नाही मालक माझं काय चुकलं तर मला. व्यवस्थित बोल बाबा. माफ करा बरं का. नाही सांगतो ना मी समजून सांगतो ना. अहो बाई. अहो बाई. बरोबर आहे. आणि मी चांगलाच बोलतोय. अहो बाई हे बघा तुमच्या पायाला लागले हे ठेस. एवढा नाजूक का होतो? आराम करा. एवढा नाजूक. थांबा की राव. मला आता तुम्हीच म्हणता स्टँडर्ड बोल म्हणून. आता मला कुठलं स्टँडर्ड? एवढा स्टँडर्ड का ठेस पकडा लागला? अहो मग ठेन कसं बोलायचं? ठेस. हा तुमच्या पायाला लागले आहे ठेन. आपलं ठेस 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 ठेस. हे बघा तुमच्या पायाला लागले आहे ठेस. आणि हे बघून आमच्या सावकार पुत्राला आले आहे दया. दया. मी काय म्हणतो तुम्ही जरा पाय वर करा. आमच्या मालकाला खाली रुमाल बांधायचा. पाय वर पाय वर करा. काय मारा मारा शिवाय काय बांधा. आराम करा. पाय वर करा. रुमाल बांधायचा काय बोलण्याची पद्धत आहे घरी? आराम आता विचार करा. पाय वर करा. अहो ठेस लागले का पायाला? अंगठ्याला ठेस लागलेले. आता रुमाल बांधताना पाय वर धरणार का खाली धरणार तुम्ही सांगा. अरे समोर पाय करा. मी काय बोलत? मराठी भाषा वळ तशी वळते बाबा. तुझा शब्द सगळे लागतात. आता तुम्हीच बोला. मी काय बोलत? उगाच मला सारखं उठवताय राव तुम्ही. मी अजिबात बोलत नाही. आराम खोर. कधी सुधारायचा कुणाष्टाव? अगं मोहना खरोखर तुझ्या पायाला भरपूर ठेस झाले. रक्त भरपूर चालले. रुमाल बांधतो मी. मी एकदा सांगितलं दोनदा सांगितलं का कुत्रा आणि गोंडा गोळ्याची सवय लागली. कुत्रा पद्या मला कुत्रा म्हणाली. तुझ्या मायला तुझ्या पद्या कुत्रा. दया करू पद्या.
पद्या कुत्रा म्हणाली यार तुझ्या मायला तुझ्या मी अरे बाईची जात कांद्याची पात मारली लाट बसली घरात चुलफुकीत फक फुक फक फुक फक फुक आणि आमच्या मालकाचा कुत्रा या शब्दाने खाली का आला एवढा बरोबर मालक माझे कपडे देता का माझी बॉडी दाखवत नाही कोणाला सहसा सलमान खान होतो कारण का अहो ह्या बाईनं तुमचा भर रस्त्यामध्ये कुत्रा या शब्दाने अपमान केला कुत्रा ही कुठली लेडी तर कुठलं कुत्रा आणि मी तुमचा नौकर हा ना एवढं मी सण कोण घ्यावा हा ना तुमची लहानपणापासून प्रत्येक इच्छा मी पूर्ण केली बरोबर नाही त्या वस्तू मी तुम्हाला आणून दिल्या आणि तुमचा रस्त्यामध्ये कुत्रा या शब्दाने अपमान केला कोण कुठली कुत्रा म्हणाली यार ही मला आणि मी हा मग तुमच्यासाठी साधा पट्टा आणू नाही पट्टा आणू नाही तुम्हाला मारताय राव बाबा काय कमाला राव तुमचा पट्टा आणू नये तुम्ही माझ्या पट्टा नाकी फिरो मुंबई हराम खोरा तुम्ही बोलताय म्हणून मी बोलतोय मी ना अगं तू माझा कुत्रा म्हणून शब्दाचा अपमान केला लक्षात ठेव पण याचा बदला मी जरूर घेईन नॉनसेन्स अरे तुला वाटलं काय तुला मी तशी सोडलं काय तुला रस्ता दिसत नाही अरे रस्ता दिसत नाही म्हणजे मुंबईतली प्रत्येक बोलणं बोल मला माहित आहे फक्त वाशी मध्येच मी चुकलो होतो वाटलं काय आमच्या मालकाचा तू कुत्रा या शब्दाने अपमान केलायस तुला आता नाही आता लय टांगे मला परत येईल इथं तुला परत बघून घेईल मायला हायड्रोलिक जातील तुला काय करायचं मी काय बिकेल तुझ्या मायला आमचा मालकाचा कुत्रा या शब्दाने रस्त्यामध्ये अपमान करतेस तुला मी परत बघून घेईल परत यू ब्लडी डॉन्ट कोण म्हण तू आणि काय करतेस या ठिकाणी बापरे दिसत नाही हो दिसलंय की माझ्या पायाला ठेस लागली आहे हो दिसलंय की ठेस लागली म्हणून मला आहे का हो आहे ना बांधा ना बांधतोय की किती वेळ वाट पाहिजे अगं तुझ्याकडे तू पण जरा बांधताना मी बोलू का रस्त्याने चालताना जरा बघत चालावं खड्डे खुट्टे बघावे गाड्या वगैरे बघाव्यात प्रत्येक टायमाला मीच वाट पाहिजे अगं जरा काम होतो घरी वडिलांजवळ थांबलो होतो तुला केव्हा काम असणार नाही असू दे चालायचं वेळ काढून येतो की नाही मला सांग बरं तू म्हणून मी तुला बोलवलं आहे बोल ना काय बोलायचं तुला माझ्याशी लग्न करायचं का आहे का नाही ते सांग काय म्हणलीस मोहना तू मी आणि लग्न तुझ्या बरोबर कदापि होणार नाही हे बघ मी गरीब ब्राह्मणाचा मुलगा वडिलांनी दिवसभर भिक्षा मागावी आणि त्यावर आम्ही दोघांनी उदरनिर्वाह करायचा तू एक काम कर ना तू एखाद्या छानशा मुलाबरोबर लग्न कर सावकार पुत्र बघ त्याच्याशी लग्न कर थाटा माटाने लग्न करून आनंदात राहा हे तू मला सांगतोय होय मीच सांगतोय हो वसन का हे बघ श्रीमंतच संसार कोणी करत पण गरीबाचा कोण करणार खरंय तुझं प्रेमाने जिंकायचं अगदी बरोबर आहे ते काय असो मी लग्न करणार फक्त तुझ्या हे बघ मोहना उगाच हट्ट धरू नकोस मी सांगतो ते कर ना तू हट्ट माझं नाही प्रेम तुझं नाही का माझं प्रेम आहे ग परंतु आहे ना हो आहे ना लग्न हे तुला करावंच लागल बर हे बघ ते जाऊ दे आज तू माझ्या आईला भेटायला माझ्या घरी आहे अरे बापरे तुझ्या घरी आणि तुझ्या आईला भेटण्यासाठी नको बाबा नको तुझ्या आईचा स्वभाव पाहिला ना तर कडक लक्ष्मी आणि तिला भेटायला मी नाही येणार तू माझ्या आईची काळजी करू नको ती जर तुला काय बोलली ना तर सगळी बाजू मी सांभाळते अशी म्हणतेस चलायचं तू आहेस ना त्या ठिकाणी चल जाऊया आपण चल तर बरं आणि जरा बघून चालायचं यायच्या पुढे सुद्धा सकाळपासून पोरी गेली शाळेला आवा तिचा अजून तपास नाही कुठं गेली कुणी नेली बिली अशी इतकी काळजी लागली मला नको नको वाटायला लागले या पोरीची वागण्या करता अरे गड्यानं काय सारखं काल 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 काकू लावलं काय अरे तुम्ही शेजार पाजार हाय माणसं म्हणून तुम्हाला मी हाक मारते अरे सकाळ तर ना माझी थोरली पोरगी हाय का नाही शाळेला गेली तिचा अजून तपास नाही बरं मुंबई कशी आहे मला माहित आहे काळजी लागली बरं ती जाऊ दे अरे तुझी बहीण आली का आली की आली बाई तुझी पोरगी आली का आली की अरे तुझी रे आली तुझी उशीर आली उशीर अगो माया तुझी आली का आई हा माझी आई अग काकू आई मी लेकिन कशाला येते का शाळेतली पोरं न्यायला सोड बघा जाते ना ती माझी मावशीला आहे
म्हणतो ती होय 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 आली आली काय द्यावा कुठं गेली कुरु माझं बाया नवा पोरगी बद्दल म्हणतीस होय माझी पोरगी अजून आली नाही शाळेत अजून आली नाही कस काय आली काको पोरगी ओव्हर टाइम करत असेल का ओव्हर टाइम म्हणजे माझ्या घरामध्ये मला बोलतो ओव्हर टाइम करत काय करलं ते आम्हाला बद्दल तुझी पोरगी अगं बाय ग आली वाटत ती केवाली रागाने बोलत असे मोनीला काग वेळ झाला उदसा घरी का माझ्या घरामध्ये बोलायला लागला का माझ्या घरामध्ये तुम्ही बोलायला लागला ए बघ तू तुझ आम्ही बोलत तुम्ही तुमच्या घरात जावा हे थांबायचं नाही कालवा अजिबात नाही करायचं कोंबडी अंडे घरात पण झाली काय माझी कोंबडी अंडे घरात झाली का वेळ लागला काय सांगते ना तुला एवढं चिडायला काय झालं काय की काय होय काय लागला अगं सांगते तुला अगं आई माझ्या कॉलेजमध्ये होती फिस्ट आणि माझे सर मला काय म्हटले तुला माहितीये काय ना मुलांनाही जाऊ दे मुलींनाही जाऊ दे तू एकटीच थांब मी फिस्ट करतो तुला सर म्हटलं माझे सर म्हटले पोर जाऊ दे हो जाऊ दे पोरी जाऊ दे जाऊ दे फिस्ट केली काय अगं आई तुला काय सांगू आई अशी फिस्ट झाली ना की नाव सांगू कसली फिस्ट केली कसली फिस्ट केली अगं सर लोक फिस्ट कशाची जेवणाची देतात ग असं होय मला वाटलं वेगळं ना कशाला सर म्हटलं का नाही पोर जाऊ दे पुरी जाऊ दे तू थांब एकटी तुला फिस्ट करतो जगात सर असा बघितला मी अगं माझ्यावर जीव आहे त्यांचा कळते कळते अगं बाय रुमाल मोनरडे फुंद फुंद पायी दावी आईला अग हा कुणाचा रुमाल कुणी बांधला पायाला तुमचा मुर्दा गाडला तुम्हाला सगळे खांद्यावर होय ना तुम्हाला लाज वाटत का मारणार माझ्या घरामध्ये अतर हे मला शेजार पादर लोक मला हसाय लागले अगं तू त्यांना कशाला बोलवते का इथं ते येतात ना ऐकायला माहिती की तो भांडण मुर्द्यांनो अगं आई मी सांगते पण रागवणार नसेल तर सांगते नीट ऐकून घे आहे माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थी माणूस भला आहे माझ्या वर्गामध्ये एक विद्यार्थी माणूस भला खरं सांगू काय खरं सांगू काय काय म्हणली सावय माझा अपमान केलाय तुझ्या जीपला हडहाय का नाही काय रे देवा काय जन्मजीवर फसली काकू जावाय सोबेल तुला मला प्रति उत्तर आता तुझ्या शिक्षणासाठी काकूच्या डोकीला तेल नाही तुझ्या शिक्षणासाठी काकूच्या पायाला चप्पल नाही तुझ्या शिक्षणासाठी काकूच्या अंगाला हे लुगडे नाही आणि जावाय सोबत तुला काकू मला म्हणायचंय पोरगी किती घोड्याच्या पोटची आहे का लागले येड्या माणसांना बोलवतीस तू जावया आणलंय का बरोबर हो आई मी त्यांना घेऊन आले चांगली तयारी केली बर का बघू तरी कसला जावय आहे तू आण बघू आई मी बोलवते पण जरा गरीब आहे हा कळते मला बोलव अहो अहो या ना काकू 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 बघ बघ पोरगी कशी पेपर सोडवत्या मारत नाही ना गरीब दिसतोय सांग होय होय हा शिक्षण झालं का होय झालं नाही बी ए पर्यंत झालंय
शिक्षण चांगले अलीकडे शिक्षणला मान आहे बाबा. बरोबर आहे. आहे का? नाही, लहान असतानाच आई वारली. वाईट झाली. बाप आहे का? होय आहे ना, चांगला झाडझूड आहे. बोलू ना नुका. माझं मोकळ आहे का? होय बाबा लाव बसले तू माझ्या बरोबर अल्ली की लाव तू मग डबल चान्स घ्यायला बघतो. होय तसं नाही, तुम्ही विचारलं म्हणून उत्तर दिलंय मी. फार आपला उपकार झाले. अहो उपकार नाही, माझं कर्तव्यच केलंय मी. अहो जनावर मोकळ सोडलंय मग कर्तव्य करा काय हरकत आहे. या बर येतो मामी. मग नको मी अजून या बायला सड चिठ्ठी दिली का? अरे 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 काकलायत का सोड चिठ्ठी कोणी मामी म्हणते कुणी सोड चिठ्ठी म्हणते. जाऊ द्या सासूबाई. हे झाले तुझ्या मला लोकांचे हसू. ही लोक तुझ्या मला हसायला लागले. तुझ्या मामाच्या अपुरे गेले पण मी ले बेकार बाय शाळा बंद. तुझं कॉलेज बंद. आजपासून कॉलेज जायचं नाही. तो तू लग्न करणार. तो पण नवरा कोणता करणार माहिती का? फेटेवाला तंबा खाणार नवरा करणार. आई अगं तू एकतर गावंड तर गावंड पण मी शिकलेली आहे. हे बघ मी लग्न करणार तर शिकलेल्याच नवऱ्याशी आणि त्याही पॅन्टवाल्याशी. अगं पॅन्टवाल्याजवळ का आहे का इस्तरी कडकड किस्सा खाली पॅन्टवाल्याची. अगं ते पॅन्टवाल्याची ती रस्त्यावर रविवारची लई मजा. होय त्यांना रविवारी सुट्टी असती. मग सकाळच्या बारे गडबड उठायचं ती पॅन्ट चढवायची तोंडाला पावडर चोळायची आणि रस्त्याने एखादी पोरगी दिसली. अरे विलास काय र चिकन माल चाललाय विलास. आणि खेडेगावचा नवरा कसा एक जर गचका मारला की गणपती बाप्पा त्याला म्हणतात खेडेगावचा नवरे तर असते. आला का लक्षामध्ये? तो नवरा करणार तो फेटेवाला धोतरवाला. उद्यापासून जिथं मी केळे विकायला बसते तिथं रोज येऊन बसायचं. आला का लक्षामध्ये? जा तयारी लाग. आई माझं कॉलेज बंद. कॉलेज बंद जाऊ मी. जा काकू. पोरगी कुचामली अग. ही सगळी झोपडपट्टी माझी आहे. तुम्ही मगापासून माझ्या घरातील माझी चेष्टा करताय माझ्या मुली चेष्टा करताय. जर माझ्या मनामध्ये आलं ना काय आताच्या आता या झोपडपट्टीत ना तुमचं सगळं सामान बाहेर फेकून द्यायला. अकरा महिन्याचे अकरा महिन्याचे काय करणार तुम्ही? आताशी आठवा महिना लागलाय अजून नवा महिना होयच. कसला नवा? खोलीच्या भाड्याचा पैसा देतोय. मला भाडं बिड नको. तुम्हाला सामान बाहेर काढावं लागल. आम्ही सामान बाहेर काढणार नाही. तुम्हाला सामान बाहेर काढावं लागल. काकू चिकीला पेटलं तर आमचं सामान आम्ही काढणार नाही. तुम्हाला सामान बाहेर काढावं लागल. काकू सामान काढायचंय ना, घे तुझ्या हाताने काढून. त्याच्या आईला ह्या मधुकर राव बरोबर काम करून करून पाच जेव्हा सराव पिळला झाला
सारखं जरा काम धंदा 13 वर्ष माझ्या लग्नाला बायको पैसे काय दोन गोष्टी काय गुलू गुलू बोलायच्या नाहीत. आता त्यांचा डोळा चुकून मी आलोय. आता जरा तास दोन तास जरा थांबतो बायको बरोबर जरा चांगला बोलतो. बायको बायको अहो कोण आहे बाहेर कोण आहे यायला माझा आवाज काय ओळखत नाही ग तू. अगं मी तुझा नवरा आहे पद्या पद्या. नवरा आणि मला कुठे होता नवरा. आता ज्या आयला चुकून काय दुसऱ्याच्या घरामध्ये आलो काय. तर मला बघू त्या माझी झोपडे आहे का. हा पासड नाम आलेलं आहे माझे झोपडे. अगं मी तुझा नवरा आहे पद्या पद्या. ये भाई ये 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 मला उशीर वेळ भेटत नाहीये. आता मधुकर रावाचा डोळा चुकून मी गपची पावलो जरा तास दोन तास म्हणले बायको सांगा जरा गुलू 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 बोलावं. एवढे का तू मायावर तंतन करायला लागलीस. बर तुम्ही कशाला आला आहे. कशाला आता नवरा बायको पशी कशाला येतो. यायला तुला काय माहित नाही का. 13 वर्ष झाले आपल्या लग्नाला. तुला बी काय ठेवून मायापाशी फायदा आहे. त्याच्या आयला धड तुला एक पोरग व्हायला ना मला एक पोरग व्हायना. नाही मला कसं काय पोरग होईल म्हणा. तुला माहितीये का मी काल डॉक्टरला तपसाय गेलो होतो. डॉक्टरला तपसायला म्हणतोय म्हणजे डॉक्टर दवाखान्यात मी गेलो होतो आणि डॉक्टरला मी सांगितलं डॉक्टर साहेब बघा ना म्हणलं 12-13 वर्ष झाले आमच्या लग्नाला आम्हाला पोरगाच नाही हो. मग त्या डॉक्टरने मला हेजव पाडलं. ते काय म्हणतात ते असं खाटावर. हा खाटावर पाडलं आणि स्टेथोस्कोपने मला तपासलं. हा मग डॉक्टर साहेब मला म्हणले पर्या अरे तुझी मशीन एकदम क्लिअर आहे. हो टापोटाप रस्ता करते. थर्ड सेकंड टाकायची काही गरजच नाही. फक्त तुझ्या बायकोची टाकी कुठे तर लीक आहे. तुझी बायकोची टाकी डिझेल सोडते डिझेल सोडते त्यामुळे असा प्रॉब्लेम होतोय असं मला डॉक्टर खरंच बोललो. माझी टाकी लिकेज आहे. त्याचं कशाला मनावर घेता. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते ते तुम्ही ऐका. आता ही जमीन ह्या जमिनीमध्ये आपण काय काय पेरतो. जमिनीमध्ये वय पेरतो की बिअरच्या बाटल्या मॅकडॉल हायवर्ड बीपी काय दे हे माझ्या देहात कसं काय येतोय का. हे ते ऊस हळद भुईमुग आणि म्हणजे काय 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 पेरतो आपण. पेरतो का नाही. जमिनीला पाऊस कसा पाहिजे. कसा धडधड्या खडखड्या हत्ती लोखंड्या असं पाहिजे का नाही. आणि तुमचा पाऊस बघितला तर झिमझिम 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 पाऊस असतो का बरं. माझ्या पावसाला नाव ठेवतीस होय. जमिनीला पाऊस कसा पाहिजे धडधड्या खडखड्या हत्ती लोखंड्या पाहिजे का नाही. माझा पाऊस कसा झिमझिम झिमझिम. नाही तुलाही मी एक मी उदाहरण देतो. तू म्हणतीस ना जमिनीला पाऊस दरदड्या खडखड्या हत्ती लोखंड्या पाहिजे. पण एवढा जर का जोरात पाऊस ह्या जमिनीवर पडला तर पीक पाक फुटत इसकडत इसकडत उगवत नाही. आणि त्या जमिनीला माझ्यासारखा पाऊस झिमझिम झिमझिम असला ते पीक लगेच बगदिशी उगवत. या आईला मला उदाहरण द्यायला लागली. चला मला चहा ठेव चल लवकर. आंघोळीला पाणी ठेव मी लय कटाळलोय. आंघोळ बिंगुळ करू दे मग आपण तास दोन तास बसू. पद्या ए पद्या ए पद्या कोण आले. अरे माझ्या कारची चाई कुठे यार. मालक तुम्ही इकडे कसं काय रे. मालक आहे नाही का चावी तिकडे होती ना. आराम चहा वगैरे आहे का नाही ओळख तर करून दे तुझ्या. अहो बरं झालं माझ्या गरीबाच्या झोपड्याला तुमचे पाय लागले म्हणा. म्हणजे माझं लग्न झालं ना तुम्हाला माहित नाही. आईला काय मालक हो तुम्ही मोठी माणसं गरीबाच्या लग्नाला कसे येणार मला. बरं जाऊ द्या. आता आला आल्याशी माझ्या बायकोची तुम्हाला ओळख करून देतो. तुझ्या बायकोची ओळख करून मग दे ना. असं त्या मोठी माणसं म्हणल्यावर जरा. अश्विनी अश्विनी अश्विनी. अरे तू हा गांडळ नवरा कुठे कसा ग. की तू क्वालिफाईड आणि हिथं याच्या संग लग्न केलं असतो. हे बघ मधु माझ्या नशिबात होतं ते घडलं. जाऊ दे ना तो गांडळ कशाला म्हणून घेतलं. जाऊ दे. अगं तू जाऊ दे ना. तू गांडळ नवरा का केला. अरे आई बापाने करून दिला आणि काय. जाऊ दे यार कसे का चहा विस्तर पाच पा द्या. झालं तुझी मंडळी का. झालं उरा का लागा तुम्ही. हा ना यार इतक्या आठवण येते. नाही पण मी काय म्हणतो जरा 2 फूट अंतर ठेवलं तर लय बरं होईल. नाही तुमची ओळख कशी काय. कॉलेज फ्रेंड आहे यार माझी. आम्ही एकाच वर्गामध्ये शिकत होतो. कॉलेज फ्रेंड हो असं वय. कुठं कुठं फिरले. अरे कॉलेज फ्रेंड आहे म्हणजे दोस्त आहे यार माझी. म्हणजे कॉलेज मध्ये तुमची ओळख आहे वय. हा काय करत होतो तुम्ही. अरे एकाच वर्गामध्ये आम्ही शिकत होतो. माहितीये तुम्हाला मी खालीन ते वर असायचे. ते वर आणि मी खाली असं हे वर आणि तू खाली.
म्हणजे तुला ह्यांनी काय वर येऊन दिलं नाही आय मीन पद्या तसा काय गैरसमज करू नको ही खालच्या वर्गामध्ये होती मी वरच्या वर्गामध्ये होतो असं वय गणित बिन तू सोडवत असाल तुम्ही हिचं गणित तर पहिल्यांदा कच्चं होतं इथं विषय हा फार कसा होतो आम्ही गणित सोडण्यासाठी कुठे जायचो आपण कुठे जायचं सांग बरं कुठं आपल्या शाळेच्या रूम मध्ये एखाद्या नाही रे लांब असं एकांत निवांत पुलाच्या खाली जात होतो आम्ही इथं गणित सुटायचं यार पुला खाली गणित सोडत होतो तुम्ही म्हणजे तू ह्यांच्याकडनं अगोदर गणित सोडून माझ्याकडे आलीस वय एवढा कसा काय मोठा नाही गणिताचा गणिताचा हो गणिताचा हा फिरली मी अंडाय फिरली मी अंड बरं तुमची चावी देतो ना मी चला अरे चहा वगैरे तर 5000 घरात आले आता गरीबाच्या घरात काय राहत जळलं नाही लाकड नाही चूल पेटली नाही ऐकलं का खूप दिवसातून माझा मधू मित्र आलेला आहे त्यासाठी आमच्या दोघांसाठी का नाही मस्त नेस कॉफी आणा ना पटकन पळत जा काय नेस कॉफी नेस कॉम्फी नेस कॉम्फी आवा आणा ना हे मधू नाही स्टो मध्ये राखेल आहे का आपली अहो आहे ना जाऊ ना आणि हो उशिराने आला ना तरी चालेल तरी किती तास दीड तास लागेल का उरकायला जातो मी येतो उशिराने म्हणा नेस कॉम्फी तुम्हाला कुठली कॉम्फी नेस कॉफी जा नाही पण तुम्ही दररोज कोल्ड्रिंक घेता आज कसं काय नेस कॉम्फी घ्यायला लागले मैत्रीच्या इच्छेनुसार आणि वय बरं चौकामध्ये दुकान आहे जर का नेस कॉफी भेटली नाही तर मी सरबत करून आणतो बरं का लिंबू वगैरे टाकतो ना आणतो आणतो चालू तुमचं नेस कॉम्फी काय गावंड नवरा केला यार हा अरे आमच्या घरचा नोकर आहे हा काय हो नोकर आई बापाच्या नुसार तू लग्न केलं जाऊ दे तुमची चावी तिकडे खपडा उठावी ठेवली जाऊ सांगितल्याप्रमाणे आज ती 17-18 वर्षाची फटाकडी घेऊन येणार पण अजून कशी आली नाही मी फार वाट पाहतोय तिची काळजी करू नका अहो मास्तर तेवढी आहे का मुलगी अहो ते आली का नाही मुलगी आली 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 ना म्हणजे तज्ञ झालं कोसर मात्र येते पाळस सावकार अहो सावकार तिकडे बघू नका अगोदर इकडे बघा सावकार बघतोय ना बघतोय ना ठरवा सावदा ठरवा 25,000 रुपये देईल तिला माझ्या बंगल्याकडे पाठवून दे काय आलं 25,000 रुपये देईल ना अहो कमाल आहे तुमची अहो का मंडळातला भाजीपाला आहे तो काय तरी बोलायचं पडल तस काय इच्छा आहे तुझी मला 50,000 रुपये रोख पाहिजेत ठीक आहे 50,000 रुपये दे पण तिच्या किडती किळी घे आणि माझ्या बंगल्याकडे पाठवून ठीक आहे तुम्ही काळजी करू नका हो मोना हे मुंबईचे मोठे सावकार आहे मोठे व्यापारी आहेत त्यांची एक इच्छा झाली की तू त्यांच्या घरी किळी घेऊन जायचं वाटतं ते जर म्हटले ना चहा घे चहा वगैरे घ्यायचा आला का लक्षामध्ये ठीक आहे जा नमस्कार हो नमस्कार मुंबईचे सावकार आपणच का हो भरपूर संपत्ती आहे तू ज्यावेळेस माझ्या बंगल्यात येशील ना त्यावेळेस सारं काय तुला मी दाखवेल पण मला असं म्हणायचं मी तुमच्या घरी केळी घेऊन यायला मी काय तुमच्या बापाची नोकरी नाही तू कुणाचा अपमान करतीस अगं लक्षात घे हे सावकार होते हे तो लाड कौतुक कपडा लत्ता सगळं तुला मिळालं आहे तुला शिक्षण पुरे केलं आहे सावकारनी अहं तू त्यांचा अपमान करतेस काय तुला आज सांगत तेच आणि उद्या सांगत तेच मी त्यांच्याकडनं 50,000 रुपये घेतले तुला त्यांची बायको म्हणून राहिलं पाहिजे
आई काय बोलतेस काय बोलते मी हे बघ आई तू जर सगळं पैसा करता करत असेल ना तर मी शिकलेली आहे मी कुठे काम धंदा करीन कुठे धुणे भांड्याचं काम करीन तुझं पोट भरीन असं नीच करते मी कधीच करणार नाही आजोबाचे नाते तू मला शिकू नकोस तुला मी जन्म दिलाय तू मला जन्म दिला नाही मी सांगल तेच केलं पाहिजे आई खरंय तुझं जन्म तूच मला दिलास पण आई हे बघ मी यांच्याशी लग्न केलं असतं पण त्याला एक कारण आहे आणि ते कारण तुला सुद्धा माहिती आई तुला काढते मला माहित नाही पण मी तुला आजपर्यंत कधीच बोलले नाही आणि मी तुला आज सांगते ते ऐकून घे अगं ह्या सावकारा करता तू माझ्या बापाला विष घालून मारून टाकलंस ह्या सावकारचं तुझं प्रेम आहे ही सगळ्या जगालाच काय पण तुझ्या मुलीला सुद्धा माहिती आहे मग सांग आई सावकार नात्याने माझा बाप झाला तू मला बापाशी लग्न करायला होतीस अगं आई अशी आईला जगात जीवन ठेवण्याऐवजी तिचा नरक दाबून तिला खलास केली तुमच्याशी लग्न करायला लावणार नाही लावणार चलते मी हा आमचा अपमान केला आहे कितीही पैसे जाऊ दे पण तिला एक वेळेस तरी माझ्या बंगल्यात आणि माझा अपमान करते काय बापावरती पावते काय थरथरीत अपमान किती पैसे जाऊ बापावरती पावते काय थरथरीत आमचा अपमान केला आहे कुत्रा म्हणून माझा अपमान किती पैसा जाऊ दे एक वेळेस तरी माझ्या बंगल्यात आणलाय म्हणून माझा अपमान केला बापावरती पावते काय थरथरीत आमचा अपमान माझा किती पैसा जाऊ दे कसे राणीच्या बागेतले माकडे फिरते अहो मग काय राहा लागले काय तर बोलला की राव तुम्ही असं काय इकडे तिकडे फिरताय अरे पद्या सर्व मुलं कॉलेज मधनं आली तुम्हाला काय उशीर झाला आम्ही चाललो होतो की कॉलेजला चाललो होतो आम्ही बाबा आम्ही आज कॉलेजला गेलोच नाही गेलो नाही गेलो पद्या म्हणला मॅट्रिक्सचा पिक्चर फार चांगला आहे आपण पाहून जाऊया कसं बोलतो नाही मालक अरे माझा मधू लहान असताना त्याच्या आई स्वर्गवासी झाली त्याचा सांभाळ करण्यासाठी तुला ठेवला त्याला कसलं वळण लावायचं कसली संस्कृत लावायची ते सोडलंय पिक्चर दाखवतोय पिक्चर दाखवतोय पिक्चर मध्ये काय कळत कान पकड हो तुझे कान पकडायचे काय करायचं असे कान पकड बोलल्या बरोबर असे पकडायचे आणि बस म्हटल्या बरोबर असं बसायचं उठ म्हणल्यावर असं उठायचं असं बसायचं उठ म्हणल्यावर कान पकड अरे पिक्चर दाखवतोय बस खाली बस पिक्चर दाखवतोस काय माझ्या बस खाली खाली बाबा माझा जीव गेला थांबा पद्याचं काय चुकलं नाही चुकलंय ते माझं पद्याचं चुकलं नाही तर चुकलं आहे तुझं हो बाबा तू का बोलू लागला नाहीस तुम्ही विचार करता का तुमच्या पायाची चप्पल आता मला यायला लागलेले तुमच्या अंगावरचे कपडे मला यायला लागले बाबा आले माझ्या लक्षात तेच तुला वाटत आहे की बाबा आतापर्यंत सगळे व्यवहार पाहतोय मला काही सांगत नाही काही हरकत नाही उद्यापासून संपूर्ण कंपन्यांचा व्यवहार मी तुझ्या ताब्यात देतो नाही बाबा तुमचं काय ते गैरसमज होतोय बाबा बोला की बोला काय बोलायचं लहान तोंडी मोठा गाज घेतोय बाबा चालू वर्ष लग्न करायचंय माझं दिवस तर विचार करण्याची गोष्ट आहे वयाची तिशी पस्तीशी होईपर्यंत आम्ही कधी सुपारी खाल्ली नाही का कधी तंबाखूचं पान खाल्लं नाही का कधी आमच्या वडिलांसमोर आम्ही लग्नाचा विषय काढला नाही आणि काल एक तिची पोरं धडधडीत बापा समोर बोलते आहेत बाबा माझं लग्न करा काय जमणे आलाय काय जमणे तुम्हाला बाबाच्या तोंडाला तोंड देऊ असं बोलायचं काय वाटतं का नाही डायरेक्ट म्हणताय बाबा माझं लग्न करून द्या पण मी काय म्हणतो तुम्हाला एवढा मोठा तुमचा बाप जिवंत असताना तुम्हाला पुरुषी गरज काय मी काय म्हणत होतो ऐकून तर घ्या माझं एवढा मोठा बाप जिवंत असताना त्याला बायकोची जरुरी काय याचा अर्थ अहो म्हणजे तुम्ही कशाला बोलताय म्हणलं बाबा आहेत ना पोरगे वगैरे बघायला मंडप वगैरे ठरवायला सुपारी वगैरे घ्यायला असं ते म्हणतोय मी हो बराबर आहे मुलगी मीच पाहणार लग्नाचा खर्च मीच करणार आहे असं बोलला हे बाबा हुकलेलं आहे बरं का ह्यांना काय कळत नाही म्हणजे कसं काय बोलताय आता आपण पगार माझा
तुम्हाला किती? 82 रुपये. 82. मग आता बघता बघता ह्यांनी बी माझ्या 2 रुपयाचा कट कट मारला का? सांगा बरं. समज होतोय. अरे बाबा बोलले ओ आय सी इंग्रज शब्दाचं पालुपद आहे. पण तुमच्या पाया पडतोय हे तुम्ही बापले ते इंग्रज शब्दाचं पालुपद माझ्या पायामध्ये कशाला घालतोय राव? नाही पण्या तू काही चुकीचं बोलला नाहीस. तू बोलला आहेस अगदी योग्य बोलला आहेस. बरोबर आहे. सगळं काही मीच पाहणार आहे. काही हरकत नाही मधू. तुझी लग्न करण्याची इच्छा आहे कधीतरी. हे मला लग्न करावंच लागेल. मला फक्त 4 दिवसाची आहुती दे. आपल्या तोला मोलाचा एखादा सोयरा पाहू दे. मी हे लग्न करून टाकतो. नाही बाबा त्याची काय आवश्यकता नाही. मुली मी पाहिलेली आहे. मुलगी चांगली ओळखीची आणि परिचय सुद्धा आहे माझी. मुंबई मधलीच आहे का? हा माझ्या कॉलेज मधलीच मुलगी आहे. अरे अरे कोण कुणाची रे? पद्या सांगू का? सांगा ना. शिवडा केळांची मुलगी मोहना. रस्त्यावरती बसून आण्या दोन आण्यावरती केळे विकणारी शिवडी केळेवाली. आज तिच्या मुलीबरोबर जर तुझं लग्न केलं तर हा समाज काय बोलेन मला? नाही, हे लग्न होणार नाही. ओ बाबा ती मोहना गरीब आहे एवढंच ना. आपल्या पैसे अफाट संपत्ती आहे बाबा. आपण अरब श्रीमंत आहे बाबा. काय कमी आपल्याला? अरे पण ती शिवडी केळेवाली एक वेशा आहे. वेशा ती जरी वेशा असली तिची मुलगी वेशा नाही. तिची आई जरी अपवित्र असली तर तिची मुलगी आपल्या घरामध्ये पवित्र करण्याचे माझं सामर्थ्य आहे बाबा. हे लग्न होणार नाही. नाही 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 बाबा. मी लग्न करणार तर मोहनाशीच करणार. नाही का तर मी असंच आत्महत्या करेल बाबा. अरे थांब थांब थांब. अरे थांब थांब. जाऊ नको दूर सरा. शिवाय काय कामच नाही बाबा. नाटक चाललंय. अवराव ते नाही म्हणत मी. एवढं दट्टकट्ट पोरगराव जीव द्यायला चाललंय त्याला ऐकून घ्या ना तुम्ही. खरं आहे. माझा एकुलता एक मुलगा मधू. असू द्या बाबा. असा जर रागाच्या भरात गेला खाली पाणी गाळायला लागले आणि त्यानेच आत्महत्या केली तर एवढ्या मोठ्या इष्टीला काय? मी सांभाळणार. सांगतोय मी हो. सांगतोय मी. मी एकटाच राहिलो कोणा तुम्ही दोघं पुचकल्यावर. सांगतोय मी हो. राहू द्या तुमचं. तुम्ही काय करा? मला तर काय करायचं? त्याचा हट्ट आहे ना. आपलं काम आहे पूर्ण करण्याचं. हा तेच मी म्हणतो. काही हरकत नाही. तुझी इच्छा आहे ना शिवडी केळेवालीच्या मुलीशी लग्न करण्याची? मी जातो आणि हे लग्न ठरवतो. तू जेवण कर आणि कॉलेजला निघून जा. बाबाने ऐकलं की राव तुमचं. बरं झालं ऐकलं. मला तुझ्याकडे काय काम आहे सांग. आता आम्ही दोघं जातो शिवडी केळेवालीकडे. खरं ठरवी करतो. तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळीला पत्रिका वगैरे छापायचं करतो. मी येऊ का? हा या. बँड वगैरे सगळं मी क्लिअर ठरवतो. काळजी करू नका. पण तेवढं 82 रुपये पगार द्या. हट राहू द्या. लग्न झाल्यावर. लग्न झाल्यावर आईला काय ह्यांचा काय पगाराचं माझ्या काय मनावर घेतलं का नाही? काल एक तिची पोर तसला हात धरून बसतील हेच काय सांगता येत नाही. असं द्या बाबा. आता केलंय का नाही म्हणलं काय सर? आपण तर काय बोलून त्याचा फायदा आहे? एखादा फार मोठा श्रीमंत सोहळा पाहिला असता किती काही पैसा मी खर्च केला असता. असं द्या. आणि ह्या पोराने हट्ट धरलाय त्या शिवडी केळेवालीच्या मुलीशी लग्न करण्याचा. तुमचं काय बिघडतंय त्यात? अरे पण ती शिवडी केळेवाली कुठं राहते कुठं नाही मला काय माहिती असणार? शिवडी केळेवाली कुठं राहते तुम्हाला माहित नाही? छा छा छा. मग रात्री तो कुठं जातं? बाहेर निघता का नाही तुम्ही? आता फिरायला बिरायला. अरे फिरायला जात असतो. होय तुला माहिती आहे का? मला माहित आहे ना. बरोबर घेऊन जाशील का? लगेच. असं ना. माझ्या मागे या. चला या या इकडे. तिकडे जायचं? नाही हिकडे 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 या. या माझ्या मागे. बरोबर घेऊन जा नाही तर चुकवशील. मी कशाला चुकतोय राव? या 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 मालक या. हे बघा ही ती झोपड पडली रे देवा. इतक्या घाण जागेत लोक राहतात का रे? काय घाण आहे हो. अरे किती वास येतोय. असं वाटतंय तुमचं नाक कापून माझ्या धोत्रात ठेव. असं म्हणतोय ना. किती घाण आहे ना इथे. इतक्या घाण जागेत ती राखी बाई. एवढ्या घाण वस्ती म्हणजे तुम्ही आता? नाही सांगतोय मी हो. म्हणजे आता आपण अरे म्हणून म्हणलं मी. इथे राखी आहे का? बरोबर का मालक? हे समोर खड्डा आहे. हे असे उडी टाकून जायचंय. ठीक आहे ठीक आहे. नीटिया पडताल बिडताल उडी मारता येईल ना? हो येईल ना. का धरू तुम्हाला मी? नाही ना. लवकर या. या माझ्या मागे. बरोबर. या. हे या या. सावकाशा सावकाशा. काय करताय? हा पॅन मिस्टर या. थोडक्यात काटावर न गेलं का नाही? पाय हुकला असता म्हणजे गेला असेल. पडल्या असेल खड्ड्यामध्ये. या ठिकाणी राहते ती शिवडी. बरं मी हात मारतो. तुला माहिती आहे? काय माहिती आहे? माहिती बघ आहे का ती शिवडबाय? शिवडा शिवडा शिवडबाय शिवडबाय शिवडबाय. वाट पाहून डोळे
बघू नकोस इकड तिकड ग बघू नकोस इकड तिकड ग तुझ माकाड तुझ माकाड उभा आहे इकड बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना ऐसी मनमोजी को मुश्किल है समझाना है ना बेगामी शादी में अब्दुल्ला दीवाना बेगामी शादी में अब्दुल्ला दीवाना अंधर पड़ला म्हणून महमूद ने खंदिलांना अय्या अरे आपण या ठिकाणी का आलो आहोत हे सांगितलंय ते मुळात हात घाल विसरलोच की नाही सोड बाई आम्ही देऊ तुम्हाला मागणं घ्यायला आलोय काय आपलं काय ते मागणं म्हणजे काय ते मी आलाडी माणूस माझं बोलणंच तसं आहे राव तुम्हाला काय अवघड वाटतंय मागणं घ्यायला आलोय तुम्हाला लग्नाचं म्हणतोय राव कोण आहे सावकार नोकर आहे माझा बाहेर पाठवा पाठवतो आम्ही दोघे इथं खास आलोय ना मागणं घालायला लग्नाचं बाजूला मी माग बाहेर जाऊय दोन माणसं एक ठिकाणी बोलत असताना तिसऱ्या माणसाने तोंड घालायचं नाही जातो मला काय बाहेर थांबतो थांब लवकर मागणं घाला लग्नाचं म्हणतोय राव मी माझ्यावर बोलतोय बरं काय चालायचंच लाडका नोकर आहे माझा तो लहानपणापासून सांभाळलाय बरं तुम्ही का आलात पदजी बोलतो आहे ना ते सत्य आहे काय आम्ही जिथे आलो आहोत तर खास लग्नाचं मागणं घालण्यासाठी लग्नाचं मागणं पण कसं काय अरे कसं काय कुणाचं कसं विचारते आहेस तुझी मुलगी महुना आणि माझा मुलगा मधू यांच्या लग्नाचा विषय छेडण्यासाठीच मी इथे आलो आहे कमाल झाली सावकार तुमची अगोदर तुम्ही मला म्हटला की तुझ्या पूर्ण लग्न माझ्या बरोबर लावून दे आणि आता म्हणता की माझ्या मुला बरोबर लग्न लावून दे अहो हे पाप कुठे फेडताल अग शिवडे याला पाप बोलायचं नाही कसं काय त्याची म्हणच आहे ना बाजारचा मेवा आणि बाप लेकांनी खावा अग तुझ्या मुलीचं लग्न जर माझ्या मुलाबरोबर जर झालं तर तुझी मुलगी माझ्या बंगल्यात राहील आणि तुम्ही माझ्या बंगल्यात कसं मला काय करायचं मला फक्त पाहिजे पैसा लग्न कुणी कुणाबरोबर करा आलं का लक्षामध्ये ठरलं पण एक काम करा माझ्या मुलीचं खरं प्रेम आहे तो वसंत आहे ना त्याच्या बरोबर आहे त्याचा तेवढा काटा काढून टाका म्हणजे आपण लग्न मोकळ्यापणाने करून घेऊ हे लग्न ठरलं ना ठरलं मी त्याचा बंदोबस्त करतो तू काही काळजी करू नकोस असं ना ठीक आहे तुम्ही तयारी करा आणि तुमच्या वाड्यातच लग्न करा ठीक आहे बोला पद्याला पद्या मालक घातलं का मागणं तू मगापासून जरा अर्धान बोलतोय काय रे तू कुठल्या भागात आहेस र म्हणजे नाही नाही नाहीच बोलायला लागलास की कुठल्या भागातला म्हणजे होय होय सातारा भागातला खाऊ नाही येऊ वय हा ग बया मी पण सातार जिल्ह्यातली गो काय सांगताय होय की सातार जिल्ह्यात तुम्ही हा सातार जिल्ह्यातली आणि गाव कोणचं माझं गाव बोरगाव काय सांगतोय होय की बोरगाव होय अहो मग तुमच्या जवळच माझं गाव आहे तुमचं गाव कुठलं लाटण तुम्हाला ते पहिलं ते आठवतं का तुम्हाला काय अहो तुमच्या बोरगावला इष्टी येत होती का इष्टी नव्हती ना आहे का नाही नाही असे उशे रोडवर वाट बघत बसायची इष्टी आताच इष्टीर मगच असत इष्टीर मग ती इष्टी थांबत होती का सांगा बरं ना मला इष्टी स्टँडच नव्हतं तर नव्हतं ना स्टँडच नव्हतं मग तुम्ही बसायला कुठे यायचे माझ्या लाटण्यावर माझ्या लाटण्यावर गाडी थांबत होतो ना बरोबर आहे की रे त्यावेळेला इशू स्टँड नव्हतं त्यामुळे तुझ्या गावाला मी यायचो बसायला लाटण्यावरच की रे बसा यायचो गाव 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 पण त्या गावाचं नाव आता बदललंय अरे नाग ठाणे पडलंय ते लाटणं कट केलंय नागठाणे नागठाणे ऐका तू आता कसा बोललास त्याच्यामुळे ते लाटणं कट केले हा म्हणजे माणसं म्हणाजे लाटणं 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 म्हणून होय 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 होय
वरमाय होणार आहे मी बाकी चांगलं पातळ बघ सावकार कर पातळ मला आणाय सांगितलं चालेल मी पैसे देईल हा पैसे तुम्ही द्या माझ्याकडे कुठे येतो पैसे आता जाऊ का या या तयारी कर बरं का हो मग बाहेर लग्न करायचं जाऊ का पद्या या या जाऊ का पद्या जरा थोडं बाहेर जाता का बारके पोरणी बघून नाती खराब होती त्यांची आँख का रंग हो गुलाबी गुलाबी होय होय दिल की हालत शराबी शराबी मधीच कसं काय या पायराव तुम्ही टपकताय माझं जुळाय जातं नेमकं मधीच काय तर मी टाकताय मर्यादा काय आहे का नाही अहो सांगतोय तुम्ही मध्ये आलं म्हणून मला हुरूप आलो त्यांनी गाणं म्हणलं म्हणले आज ते आमचे पाहुणे झाले आहे हो तुमचे पाहुणे ते आम्हाला पहिल्यापासून माहित आहे ते कोण आहे ते मला काळजी होती म्हणजे लग्न ठरतंय का नाही ते ठरलंय बरं ठरलं आता काय काय या लग्नामध्ये तू कारभारी आहे मीच आहे मग असं तू बँडवाले पायाचे लग्न मंडप ठरवायचा बाकीचे व्यवहार मी पाहतो मंडप ठरवतो बँड ठरवतो आणि आचाराला ऑर्डर देतो सगळं काय करायचं माझ्या पैसे 4-5 लाख रुपये द्या तू काळजी कशाला करतोयस तू फक्त माझ्याकडे बिल घेऊन ये बिल घेऊन आम्ही काही उघडा नाकडा मार खाऊ कमाल राव यांचं अगं मोहना हाय अगं बरं झालं मी तुला निरोप पाठवला होता हो मी तुला सांग तुझा निरोप भेटले भेटले मी तुला भेटायला आले पण मधू तुम्हाला काय सांगणार होतास तुला काय खुशखबर माहितीये का खुश खबर हो पण काय अगं आपल्या दोघांचं लग्न ठरलेलं आहे ते मी तुझ्या आईच्या आणि माझ्या वडिलांच्या परवानगीने पसंतीनच लग्न तुझं आणि माझं ते पण माझ्या आईने ठरवलं बरं जाऊ मधू मला बाई तुला सांगायचंय काय तू नीट कांदून ऐक तू आनंदी तर झाली का नाही खुश तर झाले का नाही अरे मी खुश आहे पण माझी बातमी तर ऐकून घे मधू हे बघ मी तुझ्याशी लग्न कधीही करणार नाही मी तुला आता सांगते तेच अरे काय रे म्हणजे काय काय आलं काय मधू तुला माझं खरं वाटणार नाही पण विश्वास नसेल तर प्रत्यक्ष तुला कधीतरी बघायला मिळेल हे बघ मधू तुझे वडील आहेत ना ते माझ्या आईचे आहे तेच मान आणि माझी आई तुझ्या वडिलांची आई रकेल मग नात्याने तू माझा भाऊ झालास मधू तू बहिणीशी लग्न करणार काहीतरी फालतू बोलायला लागलेस मी लग्न करणार ते तुझ्या संगच काहीतरी बनावटीच्या गोष्टी मला सांगायला लागले काय तू फालतू बोलत नाही मधू मी खरं सांगतो माझ्या या गोष्टी विश्वास नाही लग्न करणार तर मी तुझ्या संगच म्हणजे तू लग्न माझ्याशी करणार तू नात्याचा विचार नाही करणार काहीतरी मी पण पाहते तू माझ्याशी कसा लग्न करतोस ते अरे वसंत बरं झालास तू आलास अरे मधू बरं झालं तू पण भेटलास अरे हॅपी न्यूज आहे काय माय मॅरेज डिसाइडेड माझं लग्न ठरलंय यार तुझं लग्न ठरलंय एकदम आनंदाची गोष्ट आहे आणि तुला एक खुश खबर सांगू का मला सुद्धा पुण्यावरून कॉल आला आहे आणि मी भरतीसाठी जाणार आहे बघ खरंच हॅपी न्यूज आहे एका टायमाला दोघांच्या आनंदाच्या गोष्टी योगायोग म्हणू पण काय केलं तर माझ्या लग्नात तू आला पाहिजे तू तर जेव्हा माझा मित्र आहे माझा यार कोटी यार कसल्या पैसे माझ्या लग्नाला हे बघ तुला एक सांगू का मला सुद्धा तिकडे गेलं पाहिजे का नाही काय नाही वसंत अरे या लग्नात मी एक नाटक बसवलंय आणि त्या नाटकात मेन भूमिका मी तुला देणार आहे म्हणतोय या लग्नातून नाटक बसवलंय आणि त्यात मेन पात्र मला त्यामुळे तू कसल्या परिस्थितीमध्ये माझ्या लग्नाला हजर पाहिजे ठीक ठीक मित्र जरूर येईल मी तुझ्या लग्नाला बस मग येऊ मग हा निवा दे हो येतो अरे पद्या लग्नाला पद्या काय कमी आपल्याला काय बँडशी बोलत राव चांगला उत्कृष्ट बँड आहे ना एक मला त्यातला एक बोलले आवडला काय तेरी फाटी मेरी फाटी हो ते असं ते म्हणलं म्हणजे आशीर्वाद नाही सांगतोय मी हो आणि तो मालक म्हणला की लग्न लागलं आमचं त्यांनी सोय सांगितली आमची कशी कशी करायची बँडवाल्याचा मालक म्हणाला काय हो काय 500 माणसं आहेत 500 माणसा बँड मालक सावकार पुत्राचं लग्न आहे म्हणलं काय कमी आहे काय आपल्याला 500 माणसं 500 माणसांना 500 बोकडं लावायची म्हणजे बिर्याणी करायची बोकडांची बिर्याणी करायची आणि त्यांना 500 क्वार्टर आणि सगळं पिऊन खाऊन राणीच्या बागेमध्ये झोपायला जाणार ते बँडवाले तोवर आपण काय करायचं इकडं बँडवाले झोपाय गेले लग्न लावायचं नवऱ्याला तुम्ही घेऊन जायचं वरड घालवायचं मंडप काढायचा सगळं सामसूम करायचं आणि परत बोलवायचं आता असं येडा बिडा आहेस का तुला एक गोष्ट सांगतो काय ज्या वेळेला ब्राह्मण
मंगलाष्टकाला सुरुवात करेल, मंगलाष्टकाला जेव्हा सुरुवात करेल त्यावेळी फक्त तू लाईट आहे ना ऑफ करायची. काय मारकराव तुम्हाला काय बोलाय काय वाटतं का नाही? खासगी काम आहे माझं. खासगी शुभ कार्यामध्ये राव माणसं किती लग्नामध्ये मोठे मोठे लाईट लावतो तुम्ही लाईट घालवा जरा वाटतं करताय. तुला माहितीये का काय ते मोहना मला भर रस्त्यामध्ये कुत्रा म्हणाली होती. अरे बाप रे, बदला घ्यायचा आज वेळ नाही मला सांग. मेन पॉइंट आहे हा, तुमचा कुत्रा ह्या शब्दाने अपमान केला. सावकार सावकार पुत्राचा कुत्रा या शब्दाने अपमान केला. बरोबर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो. ब्राह्मण ब्राह्मण जसा मंगल अष्टका म्हणेल तेवढ्यात मी सगळी लाईट सुरुवात करेल. तेव्हा सुरुवात केल्या लाईट सगळी बंद करतो. ऑफ करायची. लाईट अंधार पडला, लाईट बंद झाली की तेवढ्यात तुम्ही तिला चाव. तुम्ही म्हणले लाईट माझं प्रायव्हेट काम आहे. असं आहे काय? सगळं तयार झाली ना? सगळं सगळं येऊ का मी? हो हो, मी आता वराडे मंडळी बोलावतो आणि बँड वराडे बोलावतो. हा आता बाबा वाढत गेलं पाहिजे सगळी देखभाल करायला, लग्न जवळ आले. काय बाबा त्याच्या आईला टाइम होत आलाय लग्नाचा, हे आपट बारा वाराला सांगितलं त्याच्या आईला फटाकडे वगैरे आणायला. आता वराडे बी आले. हे बँड वाले हो, या लवकर या 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 बाबू या. तसं नाही साहेबा, अजून तयार झाला नाही म्हणून म्हणलं. आयला खाण्यापुरतीच आहेत वाटतं. ही आले अरे हे लग्नात लग्न कशाला आलंय माझं? अरे इकडे कशाला आलीस तू? आम्ही जेवायला आले. अरे काय कोणाचं आहे? आपल्या दोघांचं. कोणाचं? आपल्या दोघांचं. आपल्या दोघांचं. आणि मी कवर होतो असं काय करतोय? हे पूर्ण तुम्ही कुणा आणलं माझ्याकडे? मला काय कळण आले बाबा. अरे कामार नसेल ना मला वेळ भेटतो म्हणून मी तुझ्याकडे कधी आलो? अहो तुमचंच आहे. माझं आहे. बरं आता असू दे माझं आहे तर. बरं इथे कशाला आलीस तू सांग बरं? काय गर्दी आहे? पोटाला लागल? पोट पडल? भूक लागली. जेवायला आली. जेवायला काय देऊ तुला? काय काय गेलंय खायला? वय कानवलं केलं दोन, शापूची भाजी केली आहे, रताळा येते, केळा येते, छप्परछन आहे. तुला काय काय मला फक्त लोणच्याची फोड आणून द्या. लोणच्याची फोड देऊ आणून? तुला बाटली देऊ लोणच्याची? देऊ का? हे कोणी वाढवलं त्याच्याकडनं घे होते यायला कुठणार? नमस्कार बायको आले माझ्या इकडे. तुला बायको होती मला अगोदर का सांगितलं? जशी ओळख करून दे तू असाच कसा आहे का? काय राहत तिकडे? काय नाही काय नाही, माझी बायको आहे राहत तिकडे. तुमच्या पोरी वाणी आहे ती. असू दे ब्राह्मण काकाला बोलो. हा हा बरोबर. ब्राह्मण दाते ब्राह्मण दात्या. अरे बाबा मी पद्या ये. अरे कशाला बोलायला पद्या? अरे माझं विघ्न आहे. पण एवढा मोठा बुलडोझर तुझ्या पुढे उभा राहिलाय, एवढं दिसणार नाही. चांगला तुम्ही तनका दिला असला का? शिव 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 शिव. बरं मला कशा करता बोलवले? कशा करता बोलवले? नवरा नवरीची काढायला बोलवले. अरे हा रामखोरा लग्न लावा तुला बोलवलो ना बाबा. अच्छा बरं, आली का सगळी वराडी मंडळी? नवरा नवरी आली का? अरे हे नवरा नवरी इकडे आहे. पद्या किती जोडा छान दिसतो रे. काय झाले? आता नवरा नवरी काय ना भाई रे? अरे हे नवरा नवरी इकडे आहे, हे त्यांचे आई वडील आहेत बाबा. असे का? बरं असू दे, अक्षरा मिळाली का? दिवा घालवा. दिवा घालवा? नाही दिवा मालवा. दिवा मालवा रे बाबा. गाईला वासरू सोडा. तुझ्यावर येडा सोडू का? अरे त्या प्राण्याला पहिले दिलं पाहिजे. अरे आम्ही एवढं ज्ञान गेलेलं आहे का? सगळी तयारी केली ना बाबा. बरी नवरी मुलगी आली. आली आली लग्नाच्या अगोदर पोर होऊ दे का? अरे बाबा तिच्या वर्गातली मुलं आली का? मित्र मंडळी वय आलेला सगळे आले. सगळे आले. अरे बरं म्हणायची का मंगलाची का? करा करा सुरू. अक्षर वगैरे मिळाले ना? मिळाले ना? म्हणजे काय अडचण वगैरे नाही ना? सुरू करा सुरू करा.
माशाच कालवण ठकीन केलं काय विघणार हे शुभ कार्यामध्ये कुणाला हरवले अरे हे कसं नाही विघणार हे काय नाही काय नाही ते बोल गेला होता आवर आवर हा आवर आवर माशाच कालवण ठकीन केलं ती काटलंय झालं पाहुणे लाजता कशाला वर पाकी हो पावना दुकान फड हराम खोरा तुला काय लग्न लावायला बोलणार आहे का असली का आणि भरणं बोलवले नाही रे हा चुकलं काय आराम मंगल असते का म्हण मंगल असते का बर घ्या शुभ मंगल सावधान स्वस्ती गणनायकं गजमुखं हिला मी हिथच नेमकी फळकायला टाइम घेतला होता गेली का अहो तुमच्या बायकोला दोन आवळ्या जवळ मुलं झाले माझ्या बायकोला दोन आवळ्या जवळ मुलं झाली तुझ्या मशीला किती झाली बामन झालं दोन पोरं झाले आवळी जवळी काय रे लग्नासारखा विघ्न पहिलं ते लाईट जाते पुन्हा ते असले घे अरे असू दे बाबा असू दे लग्न म्हणल्यावर होतच असं असू दे स्वस्ती गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीतितं पद केळवाली म्हणजे तुमची रखेल आणि हिचीच मुलगी ही मौना माझी नात्याने बहीण झाली मग सांगा बाबा या बहिणी बरोबर मी लग्न केलं असलं तर हा समाज माझ्या तोंडावर थुकल्याशिवाय राहिला नसता बाबा अरे पण तू सांगितलं म्हणून सारं काय मी केलं झालं गेलं विसरून जा बाबा आपल्या बंगल्यामध्ये आणा आय म्हणून हिचा स्वीकार करतो मी नको 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 बाबा बायकांना लाजवण्यासारखा मी निष्कृत्य केलं आहे त्यापेक्षा मला पंढरपूरला न्या आणि माझी स्थापना करा हा पंढरपूरला तुम्ही गेलो तिथल्या वाळकरी जागेवर राहतील का सगळे बिघडून जातील वाळकरी पंढरपूरला